नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाइन अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण भूगोल या घटकावर जे पोलीस भरती आणि पोस्टमन भरती या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात या परीक्षेसाठी आपण उपयुक्त प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहेत। तर पहिला प्रश्न असा आहे, हिमालयाच्या रोहतांग खिंडी नजीक कोणत्या नदीचा उगम आहे? हिमालयाच्या रोहतांग खिंडी नजीक कोणत्या नदीचा उगम आहे? तर यासाठी पर्याय क्रमांक एक बियास या नदीचा उगम आहे। पुढचा प्रश्न, भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यावर आहे? भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यावर आहे? तर या प्रश्नाचं पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तिरुवनंतपुरम। पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यात देशातील गायीचे पहिले अभयारण्य स्थापण्यात होणार आहे? कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य स्थापण्यात येणार आहे? तर यासाठी पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन मध्य प्रदेश। मध्य प्रदेश येथे देशातील पहिले गायींचे अभयारण्य स्थापण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न, कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात? कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात? तर यासाठी पर्याय क्रमांक एक औरंगाबाद। औरंगाबाद या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाते। हुंडुरू धबधबा भारताच्या कोणत्या शहराजवळ आहे? हुंडुरू धबधबा भारताच्या कोणत्या शहराजवळ आहे? तर याचं पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक रांची। रांची या शहराजवळ भारताचा हुंडुरू धबधबा आहे। पुढचा प्रश्न, फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर यासाठी पर्याय क्रमांक तीन जळगाव या जिल्ह्यात फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे। पुढचा प्रश्न, मिनिकॉय कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासित प्रदेशांचे प्रांत आहेत? तर यासाठी पर्याय क्रमांक एक लक्षद्वीप असणार आहे। भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे? तर याचे पर्याय क्रमांक एक हे उत्तर येणार आहे 12,00,000 चौरस किलोमीटर। पुढचा प्रश्न, नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते? नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते? तर पर्याय क्रमांक एक दख्खनचे पठार हे उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सर्वात जास्त सीमा लांब आहे? महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे? तर याचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक मध्य प्रदेश। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत? महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत? तर याचे पर्याय क्रमांक एक उत्तर या दिशेला आहेत। समोरचा प्रश्न, परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग असे म्हणतात? परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग असे म्हणतात? तर याचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक निर्मळ रांग असे म्हणतात। पुढचा प्रश्न, व्ही आकाराची दरी कशामुळे तयार होते? व्ही आकाराची दरी कशामुळे तयार होते? तर याचे पर्याय क्रमांक तीन नदीचे अपघर्षण यामुळे व्ही आकाराची दरी तयार होते। पुढचा प्रश्न, दगडी कोळशाचा निकृष्ट दर्जाचा प्रकार कोणता आहे? दगडी कोळशाचा निकृष्ट दर्जाचा प्रकार कोणता आहे? तर याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन लिग्नाइट हा एकदम निकृष्ट दर्जाचा प्रकार आहे। 52 दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? 52 दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर याचे पर्याय क्रमांक दोन औरंगाबाद या शहरास 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते। पुढचा प्रश्न, टेबल लँड नावाने कोणता भाग ओळखला जातो? टेबल लँड या नावाने कोणता भाग ओळखला जातो? तर याचे पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक, पर्याय क्रमांक एक हे उत्तर असणार आहे पाचगणी या भागास टेबल लँड नावाने ओळखले जाते। पुढचा प्रश्न, हाफलाँग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे? हाफलाँग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे? तर याचे पर्याय क्रमांक तीन आसाम राज्यात हे पर्यटन स्थळ। पुढचा प्रश्न, पोलो या खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे? पोलो या खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे? तर याचे पर्याय उत्तर असणार आहे मणिपूर। मणिपूर या राज्यात पोलो या खेळाचा उगम झाला आहे। पुढचा प्रश्न, या दिवशी उस्मानाबादपासून लातूर जिल्हा स्वतंत्र करण्यात आला, म्हणजेच कोणत्या दिवशी उस्मानाबादपासून लातूर जिल्हा स्वतंत्र करण्यात आला? तर याचे पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन 16 ऑगस्ट 1982। गौरी कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य नाटक आहे? गौरी कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य नाटक
आहे। तर याचे पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक राजस्थान। पुढचा प्रश्न, घुमरा नृत्यात कोणत्या देवीची पूजा केली जाते? तर या नृत्यामध्ये दुर्गा या देवतेची पूजा केली जाते। ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या महासागरात आहे? ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या महासागरात आहे? तर याचे पर्याय क्रमांक एक प्रशांत महासागरामध्ये आहे। पुढचा प्रश्न, यापैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे? म्हणजेच कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे? तर याचे पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन, शुक्र या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे। पुढचा प्रश्न, कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत? कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत? तर पर्याय क्रमांक एक, गोदावरी या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत। भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते? भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते? तर याचे पर्याय उत्तर असणार आहे आसाम। आसाम या राज्यामध्ये ओजापाली नृत्य केले जाते। पुढचा प्रश्न, जगोई चोलोम व थांगता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत? जगोई चोलोम व थांगता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत? तर याचं पर्याय क्रमांक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन, मणिपुरी। पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे? भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे? तर याचे पर्याय क्रमांक तीन, महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न, इरुवक्का हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकऱ्यांद्वारे साजरा केला जातो? इरुवक्का हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकऱ्यांद्वारे साजरा केला जातो? तर याचे पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन, आंध्र प्रदेश या राज्यातील शेतकऱ्याद्वारे साजरा केला जातो। पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे? पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर यासाठी पर्याय क्रमांक एक, अरुणाचल प्रदेश या राज्यातील। वारली पेंटिंग्स मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत? वारली पेंटिंग्स मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत? तर यासाठी पर्याय क्रमांक दोन, महाराष्ट्र हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते? लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते? तर यासाठी पर्याय क्रमांक एक, हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये भरते। फिग्रीन ऑफ गोरादेव म्हणजेच ट्रेबल हॉर्स गॉड ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे? तर याचे पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक, गुजरात। पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? तर यासाठी पर्याय क्रमांक बरोबर असणार आहे पर्याय क्रमांक तीन, राजस्थान या राज्याचे लोकनृत्य आहे। पुढचा प्रश्न, कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे? कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे? तर याचे पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन, सिक्कीम या राज्यामध्ये वसलेले आहे। झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे? तर यासाठी पर्याय क्रमांक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक, मध्य प्रदेश मध्ये हा भाग येत आहे। पुढचा प्रश्न, भारतात वनाखालील सर्वाधिक भूभाग कोणत्या राज्यात आहे? भारतात वनाखालील सर्वाधिक भूभाग कोणत्या राज्यात आहे? तर यासाठी पर्याय क्रमांक दोन, मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक भूभाग आलेला आहे जो वनाखाली आहे। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे? तर यासाठी पर्याय उत्तर असणार आहे नंदुरबार। नंदुरबार या जिल्ह्यामध्ये साक्षरतेचे सर्वात कमी प्रमाण आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? महाराष्ट्र राज्याची म्हणजेच आपल्या राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर यासाठी पर्याय क्रमांक दोन, 800 किलोमीटर ही आपली पूर्व पश्चिम लांबी आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशाला तलावाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर यासाठी पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक, पूर्व विदर्भ। पुढचा प्रश्न, राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला? राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला? तर यासाठी पर्याय क्रमांक तीन, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये साखर कारखाना उभारण्यात आला।
पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे? महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे? तर यासाठी पर्याय क्रमांक 2 नर्मदा या नदीची लांबी सर्वात कमी आहे. पुढचा प्रश्न, श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर बांधलेला आहे? श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर बांधलेला आहे? तर याचे पर्याय उत्तर असणार आहे कृष्णा या नदीवर बांधण्यात गेलेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? तर याचे पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 9% हा भूभाग व्यापलेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वताची रांग आहे? महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वताची रांग आहे? तर याचं पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर सीमेला सातपुडा पर्वताची रांग आहे. समोरचा प्रश्न, महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे? महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर याचं पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. पुढचा प्रश्न, कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्याच्या काठावर वसले आहे? म्हणजेच कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर याचे पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 पंचगंगा या नदीवर कोल्हापूर हे शहर वसलेले आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची लांबी किती किलोमीटर आहे? महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची लांबी किती किलोमीटर आहे? तर याचे पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 440 किलोमीटर लांबी आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील राळेगण सिद्ध हे गाव कोणत्या तालुक्यात आहे? महाराष्ट्रातील राळेगण सिद्ध हे गाव कोणत्या तालुक्यात आहे? तर याचं पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 पारनेर या तालुक्यात वसलेले आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? महाराष्ट्र राज्याची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? तर याचे पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 720 किलोमीटर दक्षिणोत्तर लांबी आहे. मित्रांनो, पुढच्या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच 50व्या प्रश्नाचे उत्तर हे तुम्हाला स्वतः द्यायचे आहे. मेळघाट हे वाघासाठी सुप्रसिद्ध जंगल कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट हे वाघासाठी सुप्रसिद्ध जंगल कोणत्या जिल्ह्यात आहे? यामध्ये पर्याय 3 दिलेले आहेत तुम्हाला. पहिला आहे अमरावती, दुसरा आहे चंद्रपूर व तिसरा आहे गडचिरोली. तर या 3 पर्यायामधून तुम्हाला एक पर्याय निवडून द्यायचा आहे आणि त्या पर्यायाचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये मला सांगायचे आहे. तर मित्रांनो, हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, ऑनलाईन अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.